सोलापूरमार्फत ढोराळे तालुका बार्शी येथे आपण फुले मधुरा या जातीचे प्रात्यक्षिक प्लॉट घेतले होते. आपण बघतोय की ज्वारीला बाजारभाव नसतो, तर ज्वारीला बाजारभाव नाही याची ही समस्या आहे. तर आपल्याला शेतकऱ्याला एक खुरड्यामधून ज्वारीचे चांगलं उत्पादन घेऊ शकतात आणि त्याचंच प्रात्यक्षिक आम्ही ह्या 13 शेतकऱ्याला ढोराळे येथे दिलेलं आहे. आणि फुले मधुरा या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो हुरडा आहे तो हा लवकर निघतो, म्हणजे लूज लवकर होतो. साधारणतः एक 14 ते 16 कणसापासून एक किलो हुरडा ह्याच्यापासून मिळतो. आणि या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की हा खाण्यासाठी गोड आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की याचा जो कडबा आहे तो कडबा बी खूप चांगला आपल्याला दिसून आलेला आहे. आणि आपण बघतोय की ह्याची उंची जी आहे जवळपास 8.5-9 फुटापर्यंत या ताटाची उंची आहे. आणि आपण पाहायला गेलं तर हे कणीस जे आहे ते असं वाकडं होतं आहे. इथं जे बघितलं आपण ते हे वाकडं होतं. आणि हा जो हुरडा आहे तो हुरडा अतिशय रसरशीत आणि गोड अशा प्रकारचा आहे. यांनी गुळभेंडी बी लावलेली आहे, स्थानिक ज्वारी बी लावली आहे, पण याच्यामधून असं दिसतं की यांनी जो हुरडा याच्यामधून काढलेला आहे तर साधारणतः आतापर्यंत यांनी जवळपास 40,000 हुरडा विकलेला आहे. आणि आपण बघतोय की हे 10 गुंठ्यामधलंच यांचं उत्पादन आहे. अजून जवळपास 30 ते 40% यांची ज्वारी राहिलेली आहे हुरड्याची, म्हणजेच यांना एक 10 गुंठ्यामधून 70 ते 80,000 रुपये याच्यातून निश्चित मिळू शकतात. आणि ही एक शाश्वत उत्पादन देणारं जे काही प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राने दिले आहे. आणि शेतकऱ्यांना हा ज्वारीपासून एक चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवण्याची संधी ही कृषी विज्ञान केंद्राने मिळवून दिलेली आहे. त्याला जी दाणे लूज होण्याचं प्रमाण आहे ते खूप आहे, खूप आहे. आणि आपण बघतोय की जवळपास 16 कणसामध्ये 1 किलो आपल्याला हुरडा त्याच्यापासून मिळतोय. आणि चवीला पण चांगला हुरडा गुडी आहे. आणि तुम्ही आतापर्यंत किती विकला? आतापर्यंत 170 किलोच्या आसपास विकला. हा, काय भावाने? सरासरी भाव 200 खाली नाही आलेला. 200 रुपये भावानं विकला सगळा. हा, 1/2 किलोच्या पॅकिंग मध्ये पॅक करून तो विकला. आणि जास्त करून वयस्कर जे लोक आहेत त्या लोकांचा रिस्पॉन्स जास्त मिळाला. आणि उस्मानाबाद भागामध्ये गेल्यानंतर त्या तर लोकांना हा हुरडा आहे का असं प्रश्न विचारला. म्हणजे हुरडा काय आहे किंवा विकायला मिळतो का किंवा विकत मिळतो का असं लोकांनी बऱ्याचशा विचारलं. आणि त्याच्यापासून चांगला फायदा झाला आर्थिक परिस्थितीला. हा, आपलं प्रात्यक्षिकामुळे. हा, प्रात्यक्षिकमध्ये सुरुवातीला 10 गुंठ्यामध्ये 1 किलो पेरणी केली. त्याच्याबरोबर फक्त युरिया एक 25 किलो युरिया पेरला 10 गुंठ्याला. नंतर 21व्या दिवशी बैल डुबे मारले. आणि एक त्याच्यानंतर काहीच केलेलं नाही, डायरेक्ट हुरडाच काढायला सुरुवात.